मुंबईमध्ये दोन दृश्य आपण बघतो, एकीकडे मुंबईचा राजा आणि दुसरीकडे लालबागचा राजा आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतो आहे. मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी, आपल्या बाप्पाला खरं तर निरोप देण्याचा आजचा हा क्षण आहे आणि त्यामुळे अर्थातच प्रत्येकासाठी भावूक करणारा असा क्षण असतो. विसर्जन मिरवणुकीमध्ये जरी आनंद असतो दिसत असला तरी प्रत्यक्षात मनामध्ये काहीशी घालमेल ती प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये असते. आपल्याविषयी आपल्याला याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत गायिका मधुरा कुंभार सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊयात. मधुराजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजमध्ये. जसं आपण म्हणतोय की आजचा हा क्षण खऱ्या अर्थानं एका प्रकारे आनंदाचा क्षण असतोच, पण दुसरीकडे मनामध्ये काहीशी घालमेल सुरू असते. ही घालमेल जर का गाण्यातनं व्यक्त करायची झाली तर कोणतं गाणं तुम्हाला आता या क्षणाला स्मरत आहे? नमस्कार. नमस्कार. गाण्यातून घालमेल व्यक्त करणं ऍक्च्युली हा खूप इमोशनल पॉइंट ऍक्च्युली, की बाप्पा आज निघालेले आहेत आणि त्यांना बाय बाय करण्यासारखं कुठलंच गाणं मला वाटत नाही. आपण सगळी आगमनाचीच गाणी, त्यांच्या येण्याच्या उत्साहाची उत्सवाचीच गाणी अशी आहेत. पण एकच आपण त्यांच्याकडे मागणं मागू शकतो गाण्याच्या माध्यमातून, की तुझं मागतो मी आता मजा द्यावे एकदंता, हे गाणं मी आता गाऊ शकतो. अर्थात अर्थात नक्कीच. तुझ माग तुम्ही आता, माग तू आता, तुझ माग तुम्ही आता, माग तू आता मजा द्यावे एकदंता, तुझ माग तुम्ही आता, माग तुम्ही आता, तुझ मग तुम्ही जाता. आता बाप्पाकडे मागणं मागू इच्छिते की इथून पुढे सर्वांना सुखी ठेव आणि कुणावरही दुःखाचा डोंगर कोसळू नको दे. कारण आता आपण बघत आहोत की समाजात बऱ्याच अशा घटना घडतायत की ज्यामुळे लोक अजूनही दुःखी आहेत, मनापासून स्वातंत्र्य एन्जॉय करत नाही आहेत. तर बाप्पाकडे हेच मागणं आहे की त्यांना ते स्वातंत्र्य दे, मुलींना एस्पेशली स्वातंत्र्य दे आणि ह्या विकृती रूपी राक्षसाचा संहार कर. अगदी अगदी. नक्कीच मधुराजी, खूप छान आवाज आहे तुमचा आणि खूप छान झालं तुमचं गाणं. 10 दिवस झाले बाप्पा आले आणि आता आज बाप्पांचं विसर्जन सुद्धा होत आहे. 10 दिवसामध्ये विशेष म्हणजे तुम्ही काय काय केलं आम्हाला, आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. 10 दिवसात मी यावर्षी ऍक्च्युली माझं नव्यानेच गाणं रिलीज झालेलं आहे गणराया, जे बाप्पाचंच गाणं आहे. तर मी गणरायाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मी सर्वत्र फिरते आणि त्या निमित्ताने सगळीकडचे जे मानाचे गणपती आहेत त्या सर्वांचं दर्शन घ्यायला मी गेले होते. मी नागपूरला गेले होते, नागपूरला दक्षिणामूर्ती गणेश मंडळ, त्यानंतर नागपूरचा राजा, त्यानंतर संती गणेश मंडळ, अशी खूप मोठी मोठी गणेश मंडळ आहे तिथे मी गेले होते. त्यानंतर अर्थात मुंबईमध्ये लालबाग परिसरातले सगळे मानाचे गणपती, मुंबईचा राजा, लालबागचा राजा, त्यानंतर चिंतामणी चिंचपोकळीचा, तेजुकाया, सर्वांची मी दर्शनं घेतली. त्यानंतर काल मी पुण्याला गेले होते आणि पुण्यातले सुद्धा भाऊसाहेब रंगारी, त्यांच्यानंतर कसबा पेठेतला गणपती, असं सर्व मला बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि खूप 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 अशी भरून पावले या गेल्या 10 दिवसांमध्ये. नाही बरोबर आहे, प्रत्येक जण हे बाप्पाचं रूप डोळ्यामध्ये साठवायला, मनामध्ये साठवायला तरसत असतो एक प्रकारे. तुम्हाला कसं वाटतं बाप्पांचं दर्शन घेऊन? काय सांगू, ते शब्दात वर्णन करण्यासारखं नाहीच आहे. मी आता तेच म्हणत होते की हा सर्व ठिकाणी मी गेले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपातलं बाप्पांचं दर्शन झालं, पण शेवटी ते एकच वाटतं, त्याच्यामध्ये फरक काहीच वाटत नाही. दिसणं रूप फक्त वेगळं आहे किंवा त्या त्या जागेचा त्या त्या प्रदेशाचा प्रभाव आहे त्या बाप्पाच्या मूर्तीवरती, पण भावना एकच आहे. त्यांच्याकडून मिळणारं तुम्हाला जे दान आहे ते सुद्धा एकच आहे, त्याच्यामध्ये काहीही फरक नाही. आणि मला असंच वाटतं की दरवर्षी मला ही संधी मिळावी आणि दरवर्षी मी सगळीकडे जाऊन बाप्पांचं दर्शन घेईन. खरंय, आणि हीच खरी गणपती बाप्पाची पूजा आहे आणि त्यासाठीच मोठ्या संख्येनं भाविक आज आपल्याला या सगळ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळत असतात. धन्यवाद या संवादासाठी मधुरा.